यवतमाळपासून काही अंतरावर भारी हे गाव मोठ्या लोकसंख्येने वसलेले आहे. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती हा एकमेव व्यवसाय असल्याने त्यावरच सर्व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कर्त्या मुखिया व्यक्तीवरच अवलंबून असल्यामुळे शेतकरी यांच्या उभ्या पिकामध्ये काल रात्री पाऊस पडत असल्याने सततधार पाऊस भारी या शेत शिवारात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक बुडाले आहे व काही उभे पिके जास्त पाण्याअभावी कुजण्याच्या अवस्थेत आहे. या सर्व बाबीमुळे बळीराजा चिंतेत पडलाय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.